महत्त्वाची बातमी आपण पाहतो. शरद पवार हे दिल्लीत पोहोचलेले आहेत. या घडीची आपण मोठी बातमी बघतोय. शरद पवार हे दिल्लीमध्ये आता पोहोचलेले आहेत. आज इंडिया आघाडीची सुद्धा महत्त्वाची बैठक पार पडते, यासाठी शरद पवार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. अच्छा, बैठकांमध्ये नेमकं काय होतंय बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. पुढची राजकारणाची दिशा या बैठकांमधून निश्चित होणार आहे. इंडियाच्या बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. अच्छा, ये बता दीजिए एनसीपी की मंशा क्या है? सरकार बनाने की कोशिश करनी चाहिए इंडिया अलायंस. सरकार बनाने की कोशिश करनी चाहिए इंडिया अलायंस को क्या? इट्स फॉर योर सेफ्टी बिकॉज माई कार इज गोइंग टू मूव. प्लीज बी वेरी केयरफुल. बी वेरी वेरी केयरफुल गर्ल्स. प्लीज बी केयरफुल. वॉच योर फीट. Ma'am, will you have, ma'am, will you comment the government? Ma'am, quick comment, ma'am. Quick comment, ma'am. Sharko? Ma'am, quick comment. तर राजधानी दिल्लीमधल्या हालचाली आता वाढलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे. शिवाजी, दिल्लीमध्ये आता हालचाली वाढलेल्या दिसत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आता हालचाली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. शरद पवार हे राजधानी दिल्लीमध्ये विमानतळावरती दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते त्यांच्या 6 जनपद या सरकारी निवासस्थानी पोहोचणार आहेत. त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक आहे. मात्र शरद पवार यांच्या भेटीला आता कोणकोणते नेते येतात त्यावरून इंडिया आघाडीची राजकीय चाल जी आहे ती लक्षात येण्याची शक्यता आहे. कारण शरद पवार हे जुने जाणते नेते आहे आणि देशभर ज्यांचा वावर आहे, ज्यांचा समज आहे आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे अशी इंडिया आघाडीतील महत्वाचे नेते आहेत. त्यामुळं शरद पवार दिल्लीमध्ये येऊन नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांच्याशी काही संपर्क साधतायत का? त्यानंतर इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होण्याची जी सुरुवात आहे त्याच्याकडे पाऊल पडतंय का हे पाहणं महत्वाचं आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याचं पॉवर स्टेशन हे शरद पवार यांचं घर, केंद्रस्थान हे शरद पवार यांचं घर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये आता शरद पवार यांना भेटण्यासाठी नक्की कोणकोणते नेते येतात आणि शरद पवार नक्की कोणाकोणाला भेटतात हे पाहणं महत्त्वाचं. निश्चित शिवाजी, त्यामुळे आजच्या या सगळ्या बैठकांकडे विशेष लक्ष असणं गरजेचं आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. Thank you.